पनवेल तालुक्यात होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव शिंदे फडणवीस सरकारकडून नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर विमानतळ नामकरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सव उमटल्याचे दिसून येत आहे. पनवेल जवळील चिंचपाडा येथे केणी कुटुंबियांनी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा साकारला आहे. चिंचपाडा गावातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणारे वडघर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वर्गीय विठ्ठल काना केणी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या विविध आंदोलनांमध्ये ग्रामस्थांसह सहभागी झाले होते. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या पुतण्या व युवा कार्यकर्ते विजय केणी देखील सक्रिय असतात. सध्या गणेशोत्सव सुरू असून विजय केणी यांनी ग्रामस्थ व केपी ग्रुपच्या सहकार्यांनी घरगुती गणेशाची आरास लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा उभारून केली आहे. बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होतं, माझे काका विठ्ठल जाऊ केणी यांची एक संकल्पना असायची की आपल्या गावाला नाव किंवा दिबापाटील साहेबांच्या विमानतळाचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू आहे त्याला नाव दिबापाटील साहेबांचं पाडायला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये भरपूर अशी भूमिका होती. त्यांच्यासोबत केपी ग्रुप, आमचे गावातले सहकारी यांच्याशी एक भूमिका होती की असं काहीतरी घडायला पाहिजे. तर माझ्या मनामध्ये काहीतरी आलं की दाखवायला पाहिजे म्हणून त्यासाठी मी एक आपलं नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचं दिवाकडे साहेबांचं नावच पडलंय. तर ते करण्यासाठी मी काहीतरी दाखवलं आणि त्याच्या संदर्भात मला एक युक्ती आली की आपल्या गावाचं नाव सध्या तरी कागदपत्रावर कोणाच्याच नाही, गावाचं नाव पाहिजे या संदर्भात मी ते आमचं चित्रकन इथे करून दाखवलं. किती साधारण दिवस लागले आपल्याला सर्व करायला? मला 2 दिवस लागले, 2 दिवस 2 नाईट लागल्या इथे करण्यासाठी. काय काय म्हणजे काय काय आजूबाजू काय काय दाखवलेलं आपण गावामध्ये? मी आमच्या गावामध्ये जे प्रॉपर मंदिरं, आमचं कागर मंदिर आणि जिथे कुठ्याचं नगरी जे केंद्र आरोग्य आहे ते दाखवलं आहे आणि वास्तुस्थिती म्हणजे एक घर पण दाखवलं आहे जे आमच्या भोईर कुटुंबांनी बांधलेलं आहे असे प्रॉपर की त्यांना काही शक्य नाही तर त्याही ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे केलेलं आहे अशी आम्ही ती प्रतिमा केलेली आहे. आणि एक आमचं देवांचे मंदिराचं तसं तिथे प्रॉपर व्हायला पाहिजे हे मी तिथे प्रतिमा दाखवलेली आहे. म्हणजे प्रतिमा पासून व्हायला हवी असं तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे की मंदिर आलं हे तुम्ही इथं अगोदर दाखवलेलं आहे, तुमची अपेक्षा आहे का ते डेव्हलप झाल्यानंतर? तसं प्रॉपर एक गाव आहे आमचं तर त्याच्या गावाला आमचं नाव पडायला पाहिजे आणि आमची प्रॉपर प्रतिमा तशीच अशी मी संकल्पना केली. काय नाव पडलं, काय नाव आहे आता सध्या? आता सध्या गावाचं नाव आमचं करंजाडा नोड म्हणूनच आहे. जरी बॅनरबाजी केली असेल पण कागदीपत्रावर त्याचं नाव नाही. तर माझी संकल्पना हीच आहे की आमच्या गावाचं प्रॉपर चिंचपाडा आमचं अस्तित्व टिकून राहायला पाहिजे ना इथे, त्यासाठी गावाचं नाव चिंचपाडा म्हणून पडायला पाहिजे यासाठी मी प्रतिमा उभा केली. नाव सांगा? माझं नाव विजेंद्र केणी. मला सांगायचं शिरकोणी आज बरेचसे गाव या ठिकाणी चिंचपाडा गाव पण या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. एकंदरीत तुमची काय मागणी आहे एकंदरीत ज्याला जो नाव होता या ठिकाणी जे नोट्स पडलेले आहेत त्यामुळे तुमची ग्रामसभेची काय प्रश्नाकडे? प्रथमतः मी समीर केणी या विभागाचा अध्यक्ष आहे व आमदार प्रशांत ठाकूर मुंबईवादी यांच्या नेतृत्वाखाली काम करता वेळेस शिडकोच्या सोबत आमच्या भरपूर मिटिंग झाल्या व काही गोष्टींना यशसुद्धा आलं. तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव लागण्यासाठी जो आंदोलन पुकारला रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून त्या मोहिमेला सुद्धा यश आलंय. तसंच यश जी आमची गावं पुनर्वसित झालेली आहेत चिंचपाडा, कोली, कोपर, वाघिवली वाडा, तर ती पुनर्वसित करता वेळेस त्या गावांना R1 चिंचपाडा, R2 चिंचपाडा अशी नावं देण्याऐवजी फक्त R1 पुष्पक नोड, R2 पुष्पक नोड अशी नावं दिलेली आहे. तरी आम्ही वारंवार शिडकोला पत्रव्यवहार करूनसुद्धा शिडकोने अजून त्या गोष्टीवर कुठल्याही ठोस ही दखल घेतलेली नाही. मागच्या वर्षी 21 ऑक्टोबरला आमदार महेश बाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे व स्वतः जॉईंट MD ने ते मान्य केलं आहे का आम्ही ते कागदपत्री तुमची नावं लावून देतो म्हणून. फक्त ती नोट बनून झालेली आहे पण त्याच्या पुढं अजून काय कारवाई झाली त्याची अजून आम्हाला काही कल्पना नाही. तरी या नोटला
जशी जी पूर्वी नावं होती चिंचपाडा कोपरकोली हीच नावं लागावी अशी प्रत्येक प्रकल्पग्रस्ताची मागणी आहे.